सर्वांना सादर दंडवत. आपलं आयुष्य हे प्रेमानं जगण्यासाठी आहे. एकमेकांशी प्रेमानं एकमेकाच्या संकटांना धावून जात व्यतीत करायचं असतं. कारण सर्वजण आपण एकाच देवाची लेकरं आहोत. ईश्वराची तुम्ही लेकरे, प्रेम करारे परस्परे. हे तत्व जर लक्षात ठेवलं तर आपल्या जीवनातली बरीचशी भांडणं कमी होतील आणि आपलं जीवन सुसह्य होईल. मात्र काही माणसांची ही भांडणाची प्रवृत्ती, रागाची ही प्रवृत्ती मनुष्य जन्मानंतर प्राण्यांच्या पशुपक्ष्यांच्या जन्मात गेलो तो जीव गेला तरी तुटत नसते. आणि त्याचंच पर्यवसान मग एखादा बैल माणूस जेव्हा जीव जेव्हा बैलाच्या जन्मात जातो तेव्हा तो मारका होतो. एखादा माणूस जेव्हा कुत्र्याच्या जन्मात जातो तो आल्या गेल्याला चावतो, आल्या गेल्यावरती भुंकत राहतो. मग तो हिंस्र श्वापदाच्या जन्मात गेला, वाघाच्या सिंहाच्या जन्मात गेला तर तो तिथेही लोकांना जास्तीत जास्त इतरांना आपली गरज किती यापेक्षा इतरांना त्रासदायक अधिक ठरत असतो. साप असेल, सापाचा काही साप असे असतात की ते आपल्या त्यांच्या वाट्याला गेल्याशिवाय ते काही करत नाही. मात्र काही साप विनाकारण कुणी जाताना दिसला, कुठलाही प्राणी असेल, मनुष्य असेल, तर त्याला चावत असतात. ती वृत्ती माणसाची जी भावना आहे, ती वागणं आहे, ती मनुष्याच्या सापाच्या जन्मात गेल्यावरतीही ती वृत्ती जात नाही. असंच आहे या लिळेतलं, असंच आहे. एका ठिकाणी स्वामी या गावाहून त्या गावाला जात असताना वडनेर भुजंग या गावाला जातात. खरं तर त्या गावाचं नाव वडनेर असं आहे. मात्र त्याला भुजंग म्हणजे साप हे लागायला कारण एक महत्त्वपूर्ण झालेलं असतं. कुठलं वडनेर तर भुजंगांचं, सापांचं वडनेर अशी ते त्या गावाची ओळख झालेली होती. का ओळख झालेली असते तर त्या गावाच्या मंदिरामध्ये, उत्तरेश्वर नावाच्या देवतेच्या मंदिरामध्ये रोज रात्री दोन साप परस्परांमध्ये खूप भांडत असतात. तिथे मुक्कामी गेलेल्या माणसाला चावून त्याला मारत असतात. त्यामुळे त्या सापांचे भांडणं काहींनी बघितलेले असतात. त्यांना काही जणांना साप चावून काही जण मेलेले असतात, मृत्यू पावलेले असतात. आणि त्याचमुळे त्या गावाची ती ख्याती जी आहे ती वडनेर भुजंग अशी झालेली असते. त्या गावाला स्वामी जातात. उत्तरेश्वराच्या मंदिरामध्ये रोज न चुकता ते साप येतात, भांडतात रात्री पुन्हा आणि दिवसा पुन्हा कुठे राहत असतील वेळात वगैरे तिथं निघून जातात. त्या दिवशी स्वामी वडनेरला उत्तरेश्वराच्या मंदिरात त्या सापांचं भांडण राहतं. स्वामी वटेश्वराच्या मंदिरामध्ये झोपण्यासाठी जातात. तिथला सायंकाळच्या वेळेस तिथला पुजारी येतो आणि पुजारी आल्यानंतर स्वामींना बसलेलं बघतो आणि देवाला विनंती करतो की देव हो, या ठिकाणी देवाचे उपकरणे आहेत, दागदागिने, अलंकार, साहित्य, देवाचं साहित्य आहे, ते चोरीला जाईल, ते चोरीला जाईल, म्हणून तुम्ही काय करा, उत्तरेश्वराच्या मंदिरामध्ये झोपायला जा. खरं तर देवाचं साहित्य, मी तर असं म्हणतो, माझं असं म्हणणं असतं की देवाच्या मंदिराला कुलूपच नसावं. मग तो ते देवाचं साहित्य सोन्याचं असावं नाहीतर पितळाचं असावं. पण माणसाची ही प्रवृत्ती आहे जी वाईट प्रवृत्ती आहे, ती वाईट करत असताना तो माणूस गरीब श्रीमंत चांगला वाईट इथपर्यंतच काय तर देवालाही सोडत नाही. चोरी करण्यासाठी देवाचे जे अलंकार आहे, देवाच्या ज्या गोष्टी त्याही चोरतो. आणि म्हणून जे देवाचे पुजारी मंडळी असतात, जे गुरव असतात, त्यांना नाईलाजाने देवाच्या मंदिराला कुलूप लावावा लागतो. कारण की माणसाची चोरी करण्याची प्रवृत्ती, दुष्ट प्रवृत्ती ही कधीच थांबत नसते. जाळीच्या देवाला यात्रेत आल्यानंतर यात्रेत काही जण फक्त आणि फक्त चोऱ्या करायला येत असतात.
देवाच्या दारातही, देवाच्या गावातही, देवाच्या सणातही, देवाच्या यात्रेतही चोऱ्या होतात. हो, होतात. खूप जणांचे कोणाचे मोबाईल जातात, कोणाच्या कोणाचे पाकिट जातात, कोणाचे पर्स जातात, कोणाचे मौल्यवान दागिने जातात, कोणाच्या अंगठ्या जातात. देवाच्या दारातही माणसाची दुष्प्रवृत्ती नष्ट होत नाही. का नष्ट होत नाही? देवात सामर्थ्य नाही का? देवात सामर्थ्य आहे. मात्र देव म्हणतो, अरे सुधरावायचे, किती सुधरावायचे या जीवनाना मी. आणि कधी कधी शेवटी पाप घडावया माप भरावया, त्या जीवाच्या पापाची वृत्ती, त्या जीवाचं पाप वाढवून वाढवून त्याने देवाच्याही वस्तूंची, देवाच्याही भक्तांची, देवाचेही ठिकाणी चोरी करावी, अशी वृत्ती झालेली असते. त्याची ते पाप भरण्यासाठी देवाचेही देवालाही गप्प बसावं लागतं. म्हणून देवाच्या दारातही चोरी होते. देवावरती आळंद सुद्धा येतो चोरीचा. लीळाचरितात आहे, पुढील लीळा आहे. देवाने चोरी केल्याचा आळंद येतो जीव. देवाने श्रीकृष्ण महाराजांवरती सुद्धा सेमंतक मणी चोरल्याचा आळंद घेण्यात आला होता. स्वामींना, श्रीकृष्ण महाराजांना सिद्ध करावं लागलं होतं की मी ती चोरी केलेली नाहीये. प्रत्येक माणसाची चांगली आणि वाईट वृत्ती ही वाढवली जशी तशी वाढत असते. आणि म्हणूनच देवाच्याही ठिकाणी, देवाच्याही वस्तूंची, मी तर म्हणतो देवाचीही चोरी करतात. हो, विशेष म्हणजे आपण ज्याला देव म्हणतो, प्रसाद ज्याला देव म्हणतो, त्या विशेषांची चोरी करणारे महाभाग आहेत. ठीक आहे ना? वस्तू जे आहे, मला हे कळत नाही की तुम्ही सोनं चांदी चोरलं, देवाच्या ठिकाणचं चोरलं अथवा माणसाचं चोरलं, ते चोरलेले पैसे किती दिवस टिकत असतात? नाही टिकत. मग इतकी वृत्ती का वाढते? कारण की ती, मी चोरी करतोय, मी देवाची करतोय की इतराची करतो, देवाच्या माणसांची करतोय का सामान्य लोकांची करतो, मी सोन्याची करतोय की विशेषाची प्रसादाची करतोय, ही भावना नसते. चोरी ही चोरी असते. आणि मग ती वृत्ती वाढत जाऊन देवाच्या मंदिरातही चोरी करत असतो माणूस. आणि ह्या माणसाच्या या दुष्ट प्रवृत्तीमुळे देवालाही सावधान राहावं लागतं. आणि देवाच्या भक्तांना देवाच्या वस्तू चोरीला जाऊ नये म्हणून सावधान राहावं लागतं. अहो, देवपूजेला, आषाढीला, नवमीला विशेष चोरील जातात. बघा, माणसांची प्रवृत्ती. बरं, जो चोरीला नेणार त्याला विशेषाचं महत्त्व माहिती नसतं का? हो, माहिती असतं ना. माहिती जर नसतं तर त्यांना विशेष लौकिक दृष्टीने जो पाशाने तो का चोरला असता? देवाचं, त्या विशेषाचं, त्या प्रसादाचं महत्त्व असतं म्हणूनच तो चोरतो ना. त्याला सामर्थ्य माहिती असतं म्हणूनच चोरतो ना. मात्र ती चोरी करण्याची वृत्ती ही त्याच्या मनामध्ये बळावलेली असते. म्हणूनच देवाची साधनं, उपकरणं चोरीला जाऊ नये म्हणून मंदिरांना कुलूप लावावं लागतं. खरं तर ही खरंच देवाच्या राज्यात, देवाच्या जीवांच्या बाबतीत वाईट गोष्ट आहे. मी तरी एका अंशी देवाला, देवसुद्धा अपयशी ठरलाय जीवांचे दोष कमी करण्यासाठी. देवसुद्धा अपयशी ठरला आणि देवालाही हात टेकवावा लागला, असं म्हटलं तरी वाईट ठरणार नाही. म्हणजे देवाच्या मंदिराला कुलूप लावावं लागलं. या ठिकाणी या गुरुवाने सांगितलेलं आहे की देव हो, या ठिकाणी मला हे उपकरणं चोरीला जातील म्हणून मंदिराला कुलूप लावावं लागेल. तुम्ही उत्तरेश्वराच्या मंदिरामध्ये जा, तो तसं सांगितल्यानंतर स्वामी काहीच बोलत नाही. स्वामी तिथून निघतात आणि उत्तरेश्वराच्या मंदिरामध्ये जातात. तो राणा, अर्थात राणा इथे गुरव, पुजारी या अर्थाने, तो आपल्या त्या मंदिराला कुलूप लावतो आणि घरी निघून येतो. घरी जेवण केल्यानंतर, जेवल्यानंतर तो झोपतो आणि झोपताना त्याला अचानक आठवतो. अरे बापरे, काय आठवतं त्याला? मी त्या देवांना उत्तरेश्वराच्या मंदिरामध्ये झोपायला पाठवलं, पण हे मी सांगायचं विसरलोय की त्या ठिकाणी रोज रात्री दोन साप येतात.
ते माणसाला चावतात, माणसाला नष्ट करतात, परस्परामध्ये भांडतात। तिथं माणूस राहण्यासाठी योग्य ठिकाण नाही, त्याच ठिकाणी मी त्या देवांना तिथं झोपायला पाठवलेलं आहे। उठतो, बाहेर येतो, घराच्या बाहेर येतो आणि वेशीपाशी येतो। गावाचा जो दरवाजा असतो मुख्य, तिथपर्यंत त्या गेटवरती दरवाजावरती पोहोचतो। तो गेट बंद असतं, ती सकाळनंतरच उघडणार असतं। येतो तिथं, परत घरी जातो आणि रात्रभर झोपत नाही, तळमळतो तळमळतो तो। माझ्याकडून आज खूप मोठं पाप झालेलं आहे, पाप होणार आहे। मी त्या देवांना तिथं झोपायला पाठवलेलं आहे, तिथं झोपायला ते गेले, ते बिचारे झोप येत असतील आणि ते साप येतील, भांडतील, यांना चावून निघून जातील, त्यांची हत्या होईल, त्यांना मारल्या जाईल, साप सर्पदंशाने त्यांचा मृत्यू होईल, अशी त्या चिंतने तो रात्रभर झोपत नाही, रात्रभर झोपत नाही, रात्रभर तळमळ करत असतो। डोळ्याला डोळा लागत नाही, कधी पहाट होईल, कधी मी तिथे जाईल, बघायला जाईल, पटकन जाईल, त्यांना सांगायला जाईल। त्यांचं जर कदाचित उशिरा ते साप आले असतील, त्यांना चावले असतील, काहीतरी मी उपचार करून त्यांना वाचवेल, अशा पद्धतीने अशा वेगवेगळ्या कल्पनांमध्ये अख्खी रात्र जाते। कुठे डोळ्याला डोळा लागणार की पुन्हा ते धसक्याने त्यांच्या आठवणीने, स्वामींच्या आठवणीने तो जागा होतो। रात्रभर त्याला झोप लागत नाही की कसा 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 कवा कवा दिवस निघेल, कवा कवा मी त्यांना सांगायला जाईल, ह्याच चिंतेत तो राहतो। याची इकडे तळमळ चालू आहे, या पुजाऱ्याची या गुरुवाची इकडे तळमळ सुरू आहे। तिकडे मात्र स्वामी पुजाऱ्याने त्या गुरुवाने सांगितल्याने उत्तरेश्वराच्या मंदिरामध्ये जातात। तिथे चौकामध्ये आसनस्थ होतात, आसनस्थ झाल्यानंतर थोडा वेळ बसतात आणि स्वामी तिथेच झोपतात। अर्थात स्वामींना झोपण्यासाठी काहीच नाही आहे बरं का, कपडे नाही आहे, गादी नाही आहे, उशी नाही आहे, पांघरायला नाही, आथरायला नाही। स्वामींचं पांघरणा असं म्हटलं तरी चालेल, खालची जमीन जी आहे तेच अंथरून तीच गादी, आणि वरून जे मंदिराचं छत आहे ना तेच पांघरून। स्वामींकडे कटिप्रदेशी असलेला सुद्धा आहे आणि श्रीमुगुटी श्रीमुगुटी असलेला सुद्धा थोडा पांघरून घेत असतील। स्वामी तिथं झोपतात, स्वामी मस्त झोपलेले। जीवाची चिंता करणारा, अखंड जीवांसाठी भ्रमण करणारा, जीवांचा भलासाठी विचार करणारा परमेश्वर तिथं पोहोडलेला असताना मध्यरात्री जरा विसावा घेतोय। दिवसभर तेच आहे ना, जीवांची चिंता आहे। मध्यरात्री दिवसभर 12 तास 16 तास जीवांची चिंता केल्यानंतर जरा विसावा घेणारा तो परमात्मा परब्रह्म परमेश्वर रात्री मध्यरात्री जेव्हा झोपलेला आहे त्यावेळेस मध्यरात्री त्यांच्या छातीवरती काहीतरी पडल्यासारखं जाणवतं आणि लक्षात येतं स्वामींच्या छातीवरती 2 साप पडतात। भांडणारे त्या राण्याने त्या पुजाऱ्याने गुरुवाने सांगितलेली जी गोष्ट राहिलेली राहते विसरलेली असते त्याला ते 2 साप स्वामींच्या छातीवरती पडतात भांडत भांडत। कदाचित किती वेळ भांडले असतील माहिती नाही, भांडण त्यांचं म्हणजे एकमेकाशी जे काही खेळायचं असेल, कदाचित ते एकमेकाला जखमी करत असावेत असा काही उल्लेख नाही। भांडण कसं असावं त्यांचं नेमकं, ते भांडण करत त्यांच्या जागेवरून त्यांच्या बिळातून निघाले असतील, दोघं भांडायला लागले असतील, भांडत स्वामींच्या उरावरती येऊन पडतात आणि स्वामी निवांत आहे। स्वामी असे आपल्यासारखे असतं तर बघूनच जीव सोडून देतो, तो परब्रह्म परमेश्वर निश्चयाचा महामेरू धीर गंभीरता आहे। स्वामी ते 2 साप छातीवरती आपल्या वक्षस्थळावरती पडल्यानंतर दोघांनाही हातात धरतात। किती सेकंदाचा किती मिनिटाचा कालावधी असेल नाही सांगता येत, मात्र त्यांना धरतात, एकाला इकडे फेकतात, एकाला इकडे फेकतात, किंवा एक दोन्ही पडल्यानंतर एक इकडे आणि इकडचा इकडे अशा पद्धतीने फेकून देतात। या कालावधीमध्ये माहिती नाही, लीळाचरित्रात तसा उल्लेख नाही, स्वामींना ते चावलेही असतील, मात्र सगळ्या जगाला निर्वेश करणारा परमेश्वर अमृताचा सागर असलेला परमेश्वर त्याला काय होणार आहे त्यांच्या चावण्याने। स्वामी इकडचा इकडे तिकडचा तिकडे फेकून दिला, परमेश्वराने त्या 2 जीवांचं जन्मांचं भांडण असेल किंवा त्या जन्मातलं तरी भांडण आहे ते भांडण मिटवलं। परमेश्वराला प्रेमाने वागणंच अपेक्षित आहे। का भांडता नका भांडू, भांडणाने काहीही सिद्ध होत नाही हा संदेश परमेश्वर सतत देत असतात।
आमच्या स्वामींनी सांगितलेले भांडण जर तुमचं झालं, जर जसे दोन बैल दिवसभर एकमेकाशी भांडतात, एकमेकाला शिंगाने मारतात, रात्री मारत बसताना एकमेकाच्या कुशीला कुस लावून बसतात, तसं माणसानं जगायला हवं. जीवाचे धर्म आहे रागद्वेष काम क्रोध मदमत्सर, हे जीवाचे धर्म आहेत. भांडण होणारच आहे, भांड्याला भांड लागणार आहे, आवाज येणारच आहे. मात्र ते बैल जसे भांडण विसरून एकमेकाशी वागतात, तसंच आपण वागायला हवं. आपण तर सगळे सगळे भांडणं भांडणं भांडणं, भांडण झालं का बोलणं बंद, भांडण झालं का संभाषण बंद, भांडण झालं का संपर्क बंद, कॉन्टॅक्ट बंद, संपला विषय. दिवसा भांडा, भांडणं होणारच आहे जीवधर्मामुळे. मात्र एकमेकाशी प्रेमाने वागा. या ठिकाणी स्वामींनी त्यांच्या त्या भांडणाचा नाश तेवढ्यापुरताच केला नाही, त्या रात्रीपुरताच केला नाही, तर अख्खं आयुष्यभर तू तुझ्या मार्गाने जा, तू तुझ्या मार्गाने जा. किंवा तुम्हाला एकमेकाशी भांडायचं असेल तर भांडण सोडून द्या, एकमेकाचा विभाग करा, वेगळं राहा, नाहीतर एकमेकाशी प्रेमाने वागा. स्वामींनी त्यांचं ते भांडण मिटवलेलं आहे आणि स्वामी पुन्हा निद्राधीन झालेला आहे, पुन्हा स्वामी झोपलेले आहे. दिवस उगवल्यानंतर तो गुरव येतो आणि बघतो तो स्वामी असनस्त झालेले आहे. स्वामी चौकामध्ये मस्त बसलेले, त्याला स्वामींना बघितलं ना हायसं वाटलं, हा स्वामी जिवंत आहेत, ते देव जिवंत आहे, म्हणजे रात्री सर्प आलेले नसतावे किंवा यांच्यापर्यंत पोहोचले अशी तो कल्पना करतो. येतो पटकन देवाला दंडत करतो आणि देवा चुकी झाली माझ्याकडून, रात्री खूप मोठी चुकी झाली, मी सांगायचं विसरलो. ज्याला कुणा तरी कळवळा असतो, प्रेम असतो, तोच या गोष्टींचा विचार करतो की आपण सांगायचं विसरलो, त्यांचा नाहक बळी जाईल या गोष्टीचा विचार करत असतो. या पुजाऱ्याने केला होता रात्रभर, म्हणून तर तळमळत होता. मात्र रात्रभर तळमळ आणि रात्रभरचं जे कासावीस झालेला आहे तो धक्का आहे त्याला, आपल्या सांगण्यामुळे ते गेले तिथे आणि त्यांचा जर अंत झाला त्या हत्येचं पाप लागल, ही जी भीती आहे. स्वामींना असनस्थ बघितलं, बसलेलं बघितलं आणि त्याला हायसं वाटलं, अख्खी चिंता दूर झाली. स्वामींजवळ आलं, दंडत केला, देवा देवा रात्री मी तुम्हाला इकडे झोपायला पाठवलं, मात्र सांगायचं विसरलो की इथे दोन साप येतात, वाढतात, आलेल्या माणसाला मारतात, दंश करतात. रात्री ते आले होते का? देवंतात हो आले होते. मग ते आले आणि ते आमच्या छातीवरती भांडत भांडत पडली. अरे बापरे, तो म्हणतो देवा छातीवरती पडल्यावरती तुम्ही काय केलं? स्वामी म्हणतात छातीवरती पडल्यावर काय करायचं, एक हाताने हा फेकला, एक हाताने हा फेकला, आता ते पुन्हा येणार नाही, भांडणार नाही. मग त्या दिवसापासून ते उत्तरेश्वराचं मंदिर कुणालाही मुक्कामासाठी योग्य झालं. जुन्या काळामध्ये मंदिर हे आल्या वाटसरूच्या मुक्कामाचं ठिकाण असायचं, कुठल्याही देवतेचं असलं तरी. परमेश्वर जीवांचं भांडण मिटवतो, परमेश्वर समाजाचं भांडण मिटवतो, परमेश्वर सगळ्यांना प्रेमाने राहण्याचा सल्ला देतो. मात्र त्याच परमेश्वराच्या नावावरती, त्याच देवाच्या नावावरती माणसं एकमेकांचा मुर्दा पाडतात, त्या परमेश्वराला किती वाईट वाटत असतं. त्याच परमेश्वराच्या नावावरती समाज धर्म एकमेकाला खाऊकी गुळू करून एकमेकाला संपवून टाकतात, त्या देवाला किती वाईट वाटत असेल. तो समर्थ नाहीये का स्वतःला सांभाळण्यासाठी? तो त्याचा समर्थ आहे. देवाला धर्माला कुणापासून भीती आहे का? अजिबात नाही. ज्याचा धर्म आहे ना, ज्या जीवाचा धर्म आहे ना, तो देव तो धर्म सांभाळायला समर्थ आहे. मात्र धर्माचे ठेकेदार म्हणवणारे जीव हे असणारे ठेकेदार आहे ना, धर्माच्या नावाखाली एकमेकांच्या कत्तली करतात, माणसात माणसांना मारतात, त्या देवाला खूप दुःख होत असेल. दुःख होतच. या जगण्या, या जन्मामध्ये, या जीवनामध्ये एकमेकांना मारण्याचा, जन्माला आणण्याचा अधिकार कुणालाच नाही. कुणी कुणाला जन्माला घालू शकत नाही. तुम्ही म्हणाल पती पत्नी आणि मुलं होतात की मग, हा मैथून केल्यानंतर, विषय संबंध केल्यानंतर सगळ्यांनाच कुठं वांज का राहतात? कित्येक पती पत्नींना मुलं का होत नाही? आणि वैशिष्ट्य ते काय? ते आपल्या हातात नसतं, आपल्याकडून ती प्रक्रिया घडल्यानंतर, विषय संबंध स्त्री पुरुषाचा संबंध झाल्यानंतर,
मुलगा होणं, मुलगी होणं, कधी होणं, एका वर्षात होणं, 10 वर्षात होणं आपल्या हातात नसतंच. जर ही गोष्ट प्रत्येकाच्या हातात असते तर मुलगाच पाहिजे मुलगाच झाला असता, मुलगीच पाहिजे मुलगीच झाली असती, 1 महिन्यात पाहिजे 1 महिन्यात, म्हणजे 9 महिन्यातच झालं असतं, वर्षातच झालं असतं, 10-10 वर्ष. काही जणांना मुलंच होत नाही, हे राहावं लागलं नसतं, आपल्या हातात नाही. तो सगळा संयोग आहे. जर कुणाला जन्माला घालू शकत नाही, कुणाला जर आपण वाचून जीवन देऊ शकत नाही, तर मारण्याचा अधिकार तरी आपल्याला आहे का? नाही. धर्माच्या नावासाठी या कत्तली सुरू आहे ना, तो धर्माच्या नाव घेऊन धर्मासाठी म्हणून कोणी जर ह्या कत्तली करत असेल, मारत असेल, जिवंत जाळत असेल, हा ही जाळपोळ करत असेल, तर त्याची देवाला, त्याचा, त्या व्यक्तीचा, त्या धर्माचा, त्या पंथाचा, त्या समुदायाचा देवाला अभिमान नाहीच वाटणार, कधीच नाही वाटत. तो देव नाराज होतो, अरे माझ्या नावावरती हा हा सगळा संहार चाललेला आहे. देव रडत असेल, ढसा ढसा रडत असेल. औसांनी कुत्र्याला मारल्यानंतर स्वामींनी घट्टपणे मुगुट, श्रीमुगुट धरलेला आहे. कुत्र मारल्यानंतर जेव्हा माणसाच्या जाळल्या जातात कत्तलीच्या कत्तली करत, त्यावेळेस देव रडत असेल, ढसा ढसा. अश्रुवेनी म्हणूनच याचा अर्थी रडणं नाही, तर वाईट वाटणं. किती वाईट होत असं, नाराज होत असं, उदास होत असं. प्रेमाने राहा, हाच आपल्या जीवनात, जीवनाला खरा अर्थ देणारा संदेश स्वामींनी दिलेला आहे.